आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात मुख्य क्रांती चौकात धरणे आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, घातला गोंधळ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज जयसिंगपूरच्या क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात येऊन गोंधळ घालण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. जयसिंगपूर शिरोळ रोडवर स्टेज उभारण्यात आलं होतं आणि समोरील बाजूनं ठिय्या मारून धरणे धरण्यात आलं होतं. यावेळी स्टेजवर जयसिंगपूरच्या जय भवानी गोंधळी मंडळातर्फे गोंधळाचा कार्यक्रमही सुरू होता. मान्यवर नेत्यांचं भाषण आणि मध्ये काही वेळ गोंधळ अशा पद्धतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार उल्हासदादा पाटील, गणपतराव पाटील, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, राजेंद्र पाटील येड्रावकर, संजय पाटील येड्रावकर, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, सर्जराव पवार, सुरेशदादा पाटील, बजरंग खामकर, पराग पाटील, सविता पाटील, विजय मगदुम, विठ्ठल मोरे, सतीश मलमे, शैलेश आडके आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आपली मनोगते व्यक्त केली. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. वेगवेगळ्या माध्यमातून मूक मोर्चाच्या माध्यमातून
58 मुक्त मोर्चे या देशातच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये 50-50 लाखाचे मोर्चे हे अतिशय शांततेनं शिस्तबद्ध विना नेतृत्वाचं निघू शकतात हे मराठा समाजानं दाखवून दिलं की जेणेकरून शासनाला या आरक्षणाच्या प्रश्नाची जाण यावी आणि समाजातल्या ह्या तरुण पिढीला पुढच्या त्याच्या भविष्य काळासाठी म्हणून त्याला आरक्षण मिळावं ही भूमिका ठेवून गेली 2.5 वर्ष समाजातल्या प्रत्येक बांधवानं एकत्रित येऊन हा लढा देण्याचा प्रयत्न केला पण गेल्या 2.5 वर्षाच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये केवळ समाजाला आश्वासन आणि आश्वासनाशिवाय दुसरं काहीही मिळालं नाही म्हणून आज समाज हा रस्त्यावर यायचं आणि आता भूक मोर्चाचा विषय सोडून आज रस्त्यावर येण्याची भाषा आणि संघर्ष करण्याची भाषा आज समाज बोलतोय तरी सुद्धा आज या शासनातील अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काही अपप्रवृत्ती या मोर्चामध्ये घुसले वेगवेगळ्या पद्धतीनं दंगली करण्याचा हेतू घेऊन काही लोक यातून मागे हे करतायत अशा पद्धतीची भूमिका ही निषेधार्ह आहे निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा आज सुद्धा मराठा समाजाच्या तरुण जी आज मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना EBC सवलतीशिवाय दुसरी कुठलीही सवलत मिळत नाही आजची जर परिस्थिती बघितली तर 17-18 EBC सवलती अजून सुद्धा 50% सुद्धा EBC सवलती या शासनाने अजून जमा झालेल्या नाही म्हणजे समाजाला साध्या गरीब समाजातल्या माणसाला EBC सवलत जे 1 लाखाच्या आजच्या उत्पन्नाच्या गटाचा माणूस आहे त्याच्या सुद्धा मुलाला आता शिक्षणाची अवघड परिस्थिती झाली आहे आज समाजातली अनेक मुलं काही मोजकी गरज समाजातली जर सोडली तर आज अनेक गरीब कुटुंब मराठा समाजामध्ये आहेत की ज्या मुलाला शिकायचं 70%, 80%, 85%, 90% त्याच्याकडे गुण आहे पण आज आरक्षणाच्या एवढ्या ह्या गर्दीमध्ये हा मुलगा शिकू शकत नाही आपला समाज आपलं कुटुंब आज स्वतःच्या पायावर उभा करू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जे जे काही हा सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल देशिंगपुरातील आणि विशेषतः शिरोळ तालुक्यातील सकल जैन समाज हा निश्चितपणे या मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या संघर्षामध्ये किंबहुना आपल्यापेक्षा पुढे एक पाऊल ठेवून पुढं असेल एवढं अभिवचन